नमस्कार, मी अंजली वाघमारे. आज आपल्याला इयत्ता 8वी या वर्गाचा आपण लेसन नंबर 1 लिविंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. यू नो, इन आवर सराउंडिंग्स डिफरंट वी सी द डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे वनस्पती प्राणी बघतो. मग ते वनस्पती आणि प्राणी हे एकाच एकसारखेच असतात का? नाही, तर वेगवेगळे असतात. प्राणी वेगवेगळे, आपण पृथ्वी तलावर वेगवेगळे अस्तित्वात असलेले वेगवेगळे प्राणी आपण बघतो. त्याचप्रमाणे वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पती बघतो. मग सुरुवातीला व्हॉट इज इन द बिगनिंग ऑफ व्हॉट इज द हिरार्की फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम्स. मग ह्या सजीवांचा जो वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे, मग तो सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता असेल? किंगडम, फायलम, क्लास, फॅमिली, जीनस अँड स्पेसीज. म्हणजे या पदानुक्रमांच्या साह्याने सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. हू इन्व्हेंटेड, फर्स्टली हू इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. सुरुवातीला हा जो पदानुक्रम, सजीवांमधील जो पदानुक्रम मांडण्यात आलेला आहे, तो सुरुवातीला कोणी मांडण्यात आला? तर कार्ल लिनियस, यू नो द सायंटिस्ट, नेम ऑफ द सायंटिस्ट. फर्स्टली कार्ल लिनियस इन्व्हेंटेड बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. मग आता ही सजीवांमध्ये जी द्विनाम पद्धती पाळण्यात आलेली आहे, तर या द्विनाम पद्धतीचे नाव लिहिताना कोणत्या पदानुक्रमांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो? विच लेवल्स ऑफ हिरार्की कॅन बी राईट आर कन्सिडर्ड व्हाईट रायटिंग द बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमनक्लेचर. जीनस अँड स्पेसीज, दीज आर द टू लेवल्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ दीज लिविंग ऑर्गॅनिझम्स रायटिंग द नेम इन बायनॉमियल नॉमनक्लेचर. जीनस आणि स्पेसीस या दोन पदानुक्रमा प्रथमतः त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात बायोडायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन नीड ऑफ द क्लासिफिकेशन. यू नो, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स ॲनिमल्स इन आवर सराउंडिंग्स. आपण आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी बघतो, वनस्पती बघतो. मग हे जैवविविधता म्हणजे काय? डिफरंट टाईप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट एक्झिस्ट ऑन द अर्थ. पृथ्वीवर अस्तित्वात असलेले सजीव, त्यांचं अस्तित्व म्हणजेच जैवविविधता. आता आपण पृथ्वी तलावर जे सजीव बघतो, तर ते सजीव, सर्व सजीव हे एकसारखेच आपल्याला आढळतात का? नाही, त्यांच्यामध्ये आपण विविधता बघतो ना. मग ही विविधता आपण बघत असताना जर सारखेच, जर सगळे सारखेच असते, तर आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन करणं सोपं गेलं असतं का? नाही. तर त्याच्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. तर वेगवेगळ्या सायंटिस्टनं, डिफरंट टाईप्स ऑफ सायंटिस्ट ऑब्झर्व क्लासिफिकेशन. फर्स्टली यू नो द कार्ल लिनियस, सजीवांना जी नाव देण्याची पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आली, तर ती द्विनाम पद्धती प्रथमतः कार्ल लिनियस यांनी शोधून काढलेली आहे. All these organisms adapted according together the geographic region, food egestion and defense. म्हणजे हे जे सजीव आपण, सजीवांचं जे अनुकूलन होत असतं, तर त्या ठिकाणचा भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण करण्याची पद्धत आणि त्यांचं संरक्षण, या कारणाने पृथ्वीमध्ये, पृथ्वीवरील सजीवामध्ये आपल्याला अनुकूलन झालेलं आढळतं.
while adapting these living organisms, many differences are observed. ते अनु सजीव अनुकूलन होत असताना, अनुकूलन करत असताना त्यांच्यामध्ये अनेक बदल झालेला आपल्याला काय होतात आढळतात. अँड दीज ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसिस, सारख्याच प्रजातीमध्ये त्या ठिकाणी सजीवांमध्ये, सारख्याच प्रजातीच्या सजीवांमध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला आढळून येतं. अनुकूलन होत असताना एकाच जातीच्या सजीवामध्ये विविध बदल झालेले त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. इन द इयर ऑफ द 2011 देर आर नियर अबाउट द 87 मिलियन्स ऑफ स्पेसिस. 2011 जवळपास आपल्याला त्या ठिकाणी पृथ्वीवर 2011 जनगणनेनुसार पृथ्वीवर आपल्याला 87 अब्ज एवढ्या प्रजाती सजीवांच्या प्रजाती आपल्याला त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. देर इज ए व्हास्ट नंबर, 87 मिलियन्स ऑफ स्पेसिस आर ऑब्झर्व. देअर फोर इट इज इसेन्शियल टू डिवाइड डेम इन टू ग्रुप अँड द स्पेसिस. त्यांची त्या सजीवांची संख्या लक्षात घेता त्या सजीवांचं वर्गीकरण करणं या ठिकाणी खूप आवश्यक आहे. इट इज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू द ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. म्हणून त्यांचं ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये विभागणी होणं आवश्यक आहे. द स्टडी ऑफ सच वास्ट नंबर ऑफ दीज इसेन्शियल डिवाइड इन टू द ग्रुप्स अँड सब ग्रुप्स आर क्रिएटेड. जे त्या ठिकाणी संख्या सजीवांची अस्तित्वात आहे, प्रचंड संख्या आहे, आणि त्या प्रचंड संख्येचं त्या ठिकाणी विभागण होणं आवश्यक आहे. म्हणून त्या सजीवांचं ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. तर या सजीवांमधील डिफरन्सेस अँड सिमिलॅरिटीज हे आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्यांचे गट व उपगट त्याच्यामध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू द ग्रुप्स अँड सब ग्रुप्स. द प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू डिवायडिंग इन टू ग्रुप्स अँड सब ग्रुप्स इज नोन ॲज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला जैवविविधता म्हणतात. म्हणजेच त्या ठिकाणी सजीवामधील किंवा जैविक वर्गीकरण असं सुद्धा म्हटलं जातं त्या ठिकाणी. आता आपण क्लासिफिकेशन, वेगवेगळ्या ज्या सायंटिस्टनं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेलं आहे, कार्ल इन द इयर ऑफ द 1735 कार्ल लिनियस ही क्लासिफाईड दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू द टू किंगडम्स. 1735 कार्ल लिनियसच्या शास्त्रज्ञाने सजीवांची विभागणी दोन सृष्टीमध्ये केलेली आहे. त्या दोन सृष्टी म्हणजे व्हेजिटेबिलिया अँड द ॲनिमेलिया, म्हणजेच प्राणी व वनस्पती. त्याच्यानंतर हॅकेल या शास्त्रज्ञाने इन द इयर ऑफ द 1866 ही वॉज डिवायडेड इन दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टू द थ्री किंगडम्स. म्हणजेच 1866 हॅकेल या शास्त्रज्ञाने लिव्हिंग ऑर्गॅनिझमची विभागणी तीन विभागात सृष्टीमध्ये केलेली आहे. तीन सृष्टी म्हणजे प्रोटिस्टा, प्लांट्स अँड द ॲनिमल्स. त्याच्यानंतर हॅकेल नंतर जो शास्त्रज्ञ आहे तो शास्त्रज्ञ म्हणजे चेटॉन इन द एअर ऑफ द 1925. हॅकेल नंतर 1925 या शास्त्रज्ञाने सजीवांची जी विभागणी केलेली आहे ती दोन सृष्टीमध्ये मांडण्यात आलेली आहे. त्या दोन सृष्टी म्हणजे प्रोकॅरियोट अँड द युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मीन्स देर इज नो वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट, अँड इन युकॅरियोट्स देर इज वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द युकॅरियोट्स. देन इन द लास्ट फोर्थ वन सायंटिस्ट इज द कोपलँड सायंटिस्ट.
In the year of the 1938, he was divided these living organisms into the four kingdoms, and these four kingdoms are Monera, Protista, plants and the animals. 1938 मध्ये कोपलँड या शास्त्रज्ञाने या सजीव सृष्टीची विभागणी चार सृष्टीमध्ये केलेली आहे, आणि त्या चार सृष्टी म्हणजे प्रोटिस्टा, प्लांट्स, ॲनिमल्स अँड मोनेरा, अशी चार ह्याच्यामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आता आपण बऱ्याच वेळेला ऐकतो रॉबर्ट विटाकारची पंचसृष्टी काय आहे, पंचसृष्टी का म्हणलेलं आहे त्याला, कधीतरी ऐकलं असेल तुम्ही की रॉबर्ट विटाकारची पंचसृष्टी पद्धती म्हणजे वर्गीकरणाची त्याची पद्धती कोणती आहे, ती आता आपण पाहूयात. नाउ सी द फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. रॉबर्ट विटाकार्स फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. It can be divided into these living organisms can divided into the prokaryotes, eukaryotes. These prokaryotes are unicellular, eukaryotes are unicellular or multicellular. Then this kingdom first Monera is unicellular or eukaryotes contains the kingdom two Protista and multicellular contains the three kingdoms, kingdom three fungi, kingdom four planti अँड किंगडम फाईव ॲनिमेलिया. म्हणजेच ही जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत आहे, तर याची विभागणी आधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी या दोन गटांमध्ये केली आहे. परत प्रोकॅरियोट म्हणजे काय, की ज्या ठिकाणी देर इज ए दॅट डज नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, अँड हिअर युकॅरियोट्स देर इज ए मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द युकॅरियोट्स. त्यानंतर आता आधिकेंद्रकी जे आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर म्हणजेच एक पेशीय, आणि युकॅरियोट्स हे एक पेशीय किंवा म्हणजे दृश्य केंद्रकी हे एक पेशीय किंवा बहुपेशीय. मग आता हे एक पेशीय म्हणजे काय, की ज्या प्राण्यांचं शरीर हे एका पेशींनं बनलेलं आहे, दोज मेड अप ऑफ ओनली वन सेल इज नोन ॲज द युनिसेल्युलर. अँड इन मल्टीसेल्युलर, की ज्या प्राण्यांचं शरीर ही एकापेक्षा जास्त पेशींनं बनलेलं आहे, दोज ॲनिमल्स मेड अप ऑफ मेनी सेल्स इज नोन ॲज द मल्टीसेल्युलर. एक्झाम्पल ऑफ दिस युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आमिबा, पॅरामेशिया, युग्लिना, ईस्ट, क्लोरेला, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द युनिसेल्युलर. म्हणजेच एक पेशीय प्राण्यांची उदाहरणं जर घ्यायची झाली तर आमिबा, क्लोरेला, ईस्ट, पॅरामोशियम ही उदाहरणं झाली एक पेशीय. अँड इन मल्टीसेल्युलर एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर मॅन, इन्सेक्ट्स, मायक्रोब्स. बहुपेशीयमध्ये आपण स्वतः ह्युमन जो आहोत, आपण माणूस जे आहेत ते आपण एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेलो आहोत, म्हणजेच सेलनं बनलेलं आहे, म्हणून आपण मल्टीसेल्युलर या वर्गामध्ये मोडतो. त्याच्यानंतर एक पेशीयमध्ये सृष्टी वन याच्यामध्ये मोनेरा, त्याच्यानंतर युनिसेल्युलरमध्ये किंगडम टू प्रोटिस्टा, आणि इन युकॅरियोट्स दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, एक पेशीय आहेत किंवा बहुपेशीय आहे. मग याच्यामध्ये मल्टीसेल्युलरमध्ये दे कॅन बी डिवायडेड इन टू थ्री किंगडम्स, हे बहुपेशीय हे परत तीन सृष्टीमध्ये विभागलेले आहे. किंगडम थ्री फंगी, त्यालाच आपण कवक असे म्हणतो. त्याच्यानंतर किंगडम फोर प्लांटी म्हणजेच वनस्पती, अँड किंगडम फाईव्ह ॲनिमेलिया. तर क्लासिफिकेशन विटाकार कन्सिडर्ड विच क्रायटेरिया आर यूज्ड. नाउ दिस क्रायटेरिया, फर्स्ट क्रायटेरिया इज युज्ड द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर, म्हणजेच त्या ठिकाणी पेशींची जटिलता. दीज सेल्स मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, पेशी ह्या एक पेशी असतील किंवा त्या ठिकाणी पेशींची जटिलता, दे मे बी प्रोकॅरियोट्स और युकॅरियोट्स.
त्याचप्रमाणे म्हणजेच पेशींची जटिलता, ह्याच्यामध्ये पेशी ह्या दृश्य केंद्रकी असतील किंवा आदी केंद्रकी असतील. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सजीवांचा प्रकार, म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल ऑर्गॅनिझम्स. दिस कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल ऑर्गॅनिझम्स कंटेन्स द युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजेच जी सजीवांचा जो प्रकार आहे ते सजीव हे एक पेशी असतील किंवा त्या ठिकाणी बहुपेशी असतील. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे पोषणाचा प्रकार, म्हणजेच त्या ठिकाणी मोड ऑफ द न्यूट्रिशन. म्हणजे काही प्राणी हे स्वयंपोषी असतात, काही हे परपोषी असतात, आणि दुसऱ्या अन्ना सॅप्रोफायटिक, म्हणजेच त्या ठिकाणी परपोषी स्वयंपोषी दोन प्रकार त्या ठिकाणी सजीवांचा अन्नग्रहण करण्याची जी पद्धत आहे म्हणजेच पोषणाचा प्रकार याच्यामध्ये यु नो द प्लांट्स, प्लांट्स आर द ऑटोट्रॉपिक प्लांट्स. इट मीन्स दॅट दे प्रोड्यूस देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस. वनस्पती हे प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणलेलं आहे ऑटोट्रॉपिक. देन एक्झाम्पल ऑफ द फंगी, दिस मे बी सॅप्रोफायटिक. कवक हे परपोषी याच्यामध्ये आढळतात, म्हणजेच मृतावशेष जे असतात मृतावशेषातून ते अन्नशोषण करतात, म्हणून त्याला सॅप्रोफायटिक म्हणलेलं आहे. इट मीन दॅट ॲब्सॉर्प्शन दिस ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणून त्याला दे मे बी कॉल्ड ॲज द सॅप्रोफायटिक. अँड देन हेट्रोट्रॉपिक परपोषी, त्यालाच आपण परपोषी असं म्हणतो. त्याच्यानंतर चौथी जी पद्धत आहे लाईफस्टाईल म्हणतो, लाईफस्टाईल किंवा आपण जीवन पद्धती. दिस मे बी प्लांट्स आर द प्रोड्युसर्स, देन आफ्टर वनस्पतीवर अवलंबून असणारे ॲनिमल्स, दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज द कंज्युमर्स. अँड थर्ड टाईप इज द फंगी, प्रोड्युसर्स, देन आफ्टर कंज्युमर्स अँड डिकम्पोजर्स. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कंज्युमर्स, अँड फंगी आर द डिकम्पोजर्स. म्हणजेच उत्पादक ह्या हे वनस्पती असतात, त्याचप्रमाणे भक्षक कोण असेल मग या ठिकाणी, तर भक्षक प्राणी. त्याच्यानंतर विघटक, त्याच्यामध्ये कवके. तर उत्पादक, विघटक आणि कवके याच्या सहाय्याने त्याची लाईफस्टाईल ऑफ दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या प्राण्यांची जीवन पद्धती त्या प्रकारे चालत असते. आणि शेवटचं जे पद्धत आहे, तर इन द लास्ट फिफ्थ टाईप फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजेच वर्गाणुवंशिक पद्धत. तर दीज वर्गाणुवंशिक संबंध जे त्या ठिकाणी असतात, दॅट कंटेन्स द प्रोकॅरिओट्स ऑर युकॅरिओट्स, दे मे बी प्रोकॅरिओट्स ऑर युकॅरिओट्स. म्हणजेच ते दृश्य केंद्रकी असतील किंवा आदी केंद्रकी असतील, दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, म्हणजेच ते एक पेशी असतील किंवा बहुपेशी असतील. देन नेक्स्ट आता आपण किंगडम फर्स्ट मोनेरा याच्याविषयी माहिती घेऊया. सम दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ दीज मोनेरा, सृष्टीवन मोनेरा, ट्रिम्पॅनो किंवा पॅलिडियम, विब्रिओ कॉलरी, स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिए, साल्मोनेला टाइपी, क्लास्ट्रोडियम बोटुलिनम, क्लॉस्ट्रोडियम टिटॅनिए, हे सर्व उदाहरणं झाली. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सम ऑर्गॅनिझम्स ऑफ द फ्रॉम किंगडम मोनेरा. नाउ आता आपण ही जे क्लास मोनेरा जो आहे हे आपण आता कृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत. सी द पेज नंबर 2, ट्राय धीस. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जे आहे, त्यासाठी आपल्याला एक काचपट्टी लागणार आहे, त्याच्यानंतर मायक्रोस्कोप लागणार आहे, त्यालाच आपण सूक्ष्मदर्शक यंत्र असं म्हणतो, की जे आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये वगैरे
किंवा तुम्ही टी व्हीवर वगैरे बऱ्याच वेळेला बघता की एक मोठा मायक्रोस्कोप असतो आणि त्याच्याखाली एक काचपट्टी ठेवलेली असते आणि बारीक बारीक असे तुम्हाला त्या ठिकाणी बॅक्टेरिया वगैरे म्हणजे मायक्रोस्कोप तुम्ही पाहिलेला आहे अशा ठिकाणी. त्याचनंतर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ताक किंवा दही या दोन्हीपैकी आपण कुठलंही एक वापरणार आहोत. त्याचप्रमाणे स्लाईडवर टाकण्यासाठी आपण एक आच्छादन काच त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि ही काचपट्टी तयार झाल्यानंतर प्रथमतः आपण एक काचेची काचपट्टी घेतलेली आहे. त्या काचेच्या काचपट्टीला आपण स्वच्छ करून त्याच्यावर एक दह्याचा थेंब किंवा ताकाचा थेंब टाकून त्याच्याला पाण्याच्या सहाय्याने आपण त्याला विरल केलेलं आहे. त्याच्यानंतर त्या काचपट्टीवर आपण कव्हर स्लिप म्हणजेच आच्छादन काच टाकलेली आहे. आच्छादन काच टाकल्यानंतर ती काचपट्टी आपली पूर्ण तयार होते. ती काचपट्टी तयार झाल्यानंतर आपण ती काचपट्टी सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली पाहणार आहोत. टेक ए स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क इन ए क्लीन ग्लास स्लाइड डायल्यूट इट विथ वॉटर अँड कव्हर इट कव्हर स्लिप देन ऑब्झर्व दिस स्लाइड ऑन द कंपाउंड मायक्रोस्कोप. देन वी सी व्हेन वी सी दिस स्लाइड विथ द हेल्प ऑफ दिस कंपाउंड मायक्रोस्कोप देअर तर त्या ठिकाणी मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर सीन. तर त्या ठिकाणी अगदी लहान काडीसारखे हालचाल करणारे त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. मग कोणते बरं असतील ते सूक्ष्मजीव? तेच लहान हालचाल करणारे अगदी काडीसारखे दीज मायक्रोब्स आर नोन ॲज लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया. तर जे आपल्याला ते हालचाल करणारे अगदी सूक्ष्म जे मायक्रो जे हे दिसतात आपल्याला बॅक्टेरिया दिसतात तर त्याला लॅक्टोबॅसिलाय जीवाणू असं म्हणलेलं आहे. म्हणजेच आता तुमच्या लक्षात आलं असेल इन दिस कर्ड अँड बटर मिल्क कंटेन ह्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया आर प्रेझेंट. दह्यामध्ये किंवा ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाय बॅक्टेरिया असतात. नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस किंगडम मोनेरा दिस लॅक्टोबॅसिलाय. ऑल दिस बॅक्टेरिया आर ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द दिस किंगडम फर्स्ट मोनेरा. म्हणजेच ह्या ठिकाणी या सृष्टी मोनेरा सृष्टीमध्ये आढळणारे मोडणारे जे सर्व प्रकारचे जीवाणू असतात ते जीवाणू नीलहरित शेवालांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला असतो. आता आपण त्यांची लक्षणे पाहूयात. हे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. सर्व सजीव हे एकपेशी असतात. इन द किंगडम मोनेरा दिज ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दे मे बी ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक म्हणजेच ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. त्याचप्रमाणे दे मे बी युकॅरियोट और प्रोकॅरियोट्स. दे मे बी प्रोकॅरियोट्स विथ विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिक्स. म्हणजेच आधी केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी. हे सजीव आधी केंद्रकी असून पेशीबद्ध केंद्रक त्या ठिकाणी पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. या पाठाचा उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.